गेली अनेक वर्षे मराठी बांधवांना न्याय मिळालेला नाहीये। मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असताना सुद्धा सरकारने दखल घेतलेली नाहीये। यासाठी मनोज जरांगे पाटील आज दसरा चौक ऐतिहासिक दसरा चौकात उपस्थित राहणार आहेत। बघू शकता है सभेसाठी कशी जल्लोष तयारी झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांचे दुपारी 3 सुमारास कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा चौक येथे आगमन होणार आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून ते दसरा चौक सभास्थळी येतील। व्यासपीठावर येताच त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल। यावेळी सभेला किमान 2 लाख मराठी बांधव उपस्थित राहतील असा अंदाज सकल मराठा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आता या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार आहेत याकडे मराठी समाजाचे लक्ष लागले आहे। सभेसाठी दसरा चौकात सुसज्ज स्टेज व 4 बाजूचे रस्ते तसेच दसरा मैदानावर मराठा बांधवांना बसण्याची सोय केली आहे। सभास्थानापासून 1 किलोमीटर परिसरात साऊंड सिस्टमची व्यवस्था व मोठ्या 8 ठिकाणी स्क्रीनवर सभेचे प्रक्षेपण दाखवले जाणार आहे। मराठा समाज बांधवांनी भगवे झेंडे, कडक उन्हाळा लक्षात घेता भगवी टोपी, नॅपकिन तसेच पाण्याची बाटली आणावी। सभास्थळी होणारा कचरा गोळा करून घेऊन जायचा आहे व गोंधळ न करता शांतपणे परत जावे असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केलं आहे। कोल्हापूरच्या जनतेला ते संबोधित करणार आहेत जरांगे पाटील आणि साऱ्या महाराष्ट्राचं या कोल्हापूरकडे लक्ष आहे, कारण कोल्हापुरात काय घडतं त्याच्या प्रतिक्रिया पुढे जात असल्यामुळं आणि कोल्हापूरनं आरक्षण मराठ्याचं सर्वांना दिलं होतं ते आरक्षण पुनर्प्रस्थापित व्हाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचा या ठिकाणी येण्याचा कल दिसतो आहे। त्यामुळे आमच्या अंदाजाप्रमाणं किमान 2 लाखापेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी आमची एक प्रकारे म्हणजे निश्चित झालेलं आहे सभेचं नियोजन। कॅमेरामन केतन खाडे सह मी पौर्णिमा पवार, तारा न्यूज, कोल्हापूर।